दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अंबड परिसरातील विवाहितेला हुंड्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिचा छळ केला आणि तिची हत्या केली असून पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भागीरथ देशमुख यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। मृत विवाहितेचे नाव अश्विनी महेंद्र जाधव असून पती सासरे सासू व घरातील अन्य लोकांनी तिचा छळ केल्याची तक्रार मुलीच्या आई वडिलांनी समितीकडे केली आहे। समितीचे अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुन्हेगारांवर त्वरित कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले तसेच या घटनेची माहिती दिली। प्रल्हाद पवार माझी भाची अश्विनी जाधव यांचे सासरे आणि सासू व नवरा तिघांनी मारबोल करून फार मार हुंडा नाही मिळाल्या म्हणून मुलीला मारहाण करून ठार केले। नमस्कार, मी शिल्पा झारेकर। मला सकाळी 10 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधून फोन आला होता। त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला असं दिसले की अश्विनी जाधव नावाची मुलगी होती 20-21 वर्षाची। तिला तिच्या सासरच्या लोकांनी तिला शारीरिक मानसिक तिचं छळ करून तिला फासावर लटकवलेले होते। तर अशा लोकांना नराधना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मुलींची अशा पद्धतीने हे लोक अशा पद्धतीचे हे असे लोक वागतात, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या ठिकाणी अंबड पोलिसांच्या समोर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मयत अश्विनी जाधव या विवाहितीला सासरच्या लोकांनी तिला फाशीला लटकवलं आणि तिला मारून टाकलं। त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल करावा, सदर खटला जलदगती न्यायालयामध्ये सुरू करावा आणि मयत अश्विनी हिला न्याय द्यावा या मागणीसाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते अंबड पोलिसांचे PI भगीरथजी देशमुख साहेब यांना भेटले। साहेबांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। संबंधित आरोपींवर 302 खुनाचा गुन्हा दाखल न झाल्यास या ठिकाणी आम्ही अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि मोर्चा काढून या बालिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आत्ताच या ठिकाणी साहेबांशी आमची चर्चा झाली, चर्चेअंती तिला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्कृष्ट असे साहेबांनी पावलं उचलून 4 आरोपी अटक केलेले आहेत। त्याबद्दल अश्विनीला आम्ही या ठिकाणी आदराची आदरणीय व्यक्त करतो आणि तिला न्याय देण्यासाठी लवकरच पुढच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत असे या ठिकाणी जाहीर करतो। शिष्टमंडळात ॲडव्होकेट सुरेश चव्हाण, शिल्पा झरेकर, जमुना लिंगायत, अनिता गांगुर्डे, वनिता काळे, राजनंदिनी अहिरे आदी उपस्थित होते। अंबड पोलिसांनी त्वरित हालचाल करून संबंधितांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समजते। दिलीप तुकाराम दातीर, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।